माजी सैनिकांचे सुपुत्र असलेल्या सितान परब यांनी केलेले कार्य हिमालयाइतके उत्तुंग आहे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी माजी सैनिक गौरव सोहळ्याबद्दल सितान परब यांचे कौतुक केले. या समारंभात 26 माजी सैनिक व कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला तब्बल 300 हून अधिक माजी सैनिक आपल्या कुटुंबियांसह उपस्थित होते. ऐतिहासिक राजवाडा परिसरात देशाभिमान उंचावणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, राजेसाहेब पाळराजे, सभापती रवींद्र मडगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, कर्नल मनीष कदम, फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कदम, ठाणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली, सैनिक कल्याण विभागाचे सहाय्यक अधीक्षक धनंजय राऊळ, SP कन्स्ट्रक्शन आणि SP फिल्म प्रोडक्शनचे सर्वेसर्वा सिद्धांत परब व त्यांचे वडील भगवान परब उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. सिद्धांत परब यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकणारी चित्रफीत प्रकाशित करण्यात आली. सिद्धांत परब यांनी जन्म घेतला. ते आहेत बांधकाम व्यावसायिक. भिंती जोडण्याचं त्यांचं काम. पण त्यांनी आज या माजी सैनिक सोहळ्याच्या निमित्तानं वीर जवान आणि समाज यांची मनं जोडण्याचं त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे सिद्धांत परब यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर सिद्धांत परब यांनी प्रास्ताविक केले. कुटुंबीय यांना अंतकरणापासून माझा साष्टांग नमस्कार. आपण सर्वजण सीमेवर भक्कम पाय रोवून उभे होता म्हणतच आपल्या वाट्याला सुखाचे चांगले आलेले आहे. केवळ देशाच्या रक्षणासाठीच नव्हे तर इथल्या प्रत्येकाला आनंद देण्यासाठी आपण आपल्या सुखांचा त्याग केलेला आहात. इतका मोठा टॅक्स करूनही त्यांची ना शासन दखल घेत ना समाजातले जबाबदार घटक. माझी सैनिकांची फार मोठी खंत आहे आणि ती मी जवळून अनुभवली आहे. ज्या भूमीत या देशाला प्रत्येक घरातून वीर जवान दिले अशा अंबोलीजवळच्या चौकुलच्या भूमीत माझा जन्म झाला. वडील सैन्यात होते त्यामुळे सुरुवातीपासूनच घरात तेच वातावरण होतं. देशाचं रक्षण करत असताना प्रसंगी तुम्हाला तुमचे आई वडील, भाऊ बहीण, पत्नी, मुलं सर्व विसरावं लागतं. त्यांच्याशी बोलण्याचं सुखही तुम्हाला घेता येणार नाही. वर्षभराचं आमचं नातं केवळ त्या रायफलशी आणि त्याहूनही गडक असणाऱ्या आमच्या साहेबाशी असतं. अशा या सैनिकांच्या व्यथा आहेत. मायबापू इतक्या त्याग आज कोणीही करत नाही. सरकारी नोकरीत गल्लेदट्ट पगार घेणाऱ्यांना एक महिना हे काम करायला सांगा नाही जमणार त्यांना. त्यामुळेच आपलं काम हे खूप मोठं काम आहे. आज अनेक विचारवंत संत महाराज यांच्या मागं आमचा समाज वेळासारखा धावत असतो. पण आपण सर्वांनी आपला त्याग आणि प्रत्यक्ष कार्यातून त्यांच्याहीपेक्षा वरची जागा मिळवली. म्हणूनच तुम्हा सर्वांना माझ्या हृदयापासून सलाम. मायबापू आज मी आपला केवळ सन्मान करतोय पण तुमच्यासाठी मला खूप काही करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या पुढच्या प्रत्येक क्षण मला समृद्ध बनवायचा आहे. तुमच्या शासकीय योजनांचा लाभ तुम्हाला शांतता निवाडा आणि काळजी घेणारे हात यासाठी मी अखेरपर्यंत कार्यरत राहणार आहे. या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने मी इतकंच सांगते की आपल्या सर्वांशी खूप दिवसापासून मला एकत्रित बोलायचं होतं. तुमच्या चरणांना स्पर्श करायचा होता कारण इथेच माझा स्वर्ग आहे. शेवटी मी आपल्याला इतकीच ग्वाही देतो की मी माझ्या सैनिकाचा मुलगा आहे म्हणजे आपल्या सर्वांच्या कुटुंबातला एक आहे. त्यामुळे आपण कधी हक्कानं माझ्याकडे या. नमस्कार. या सन्मान सोहळ्यास देशासाठी त्याग केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 300 माजी सैनिकांना आमंत्रित करून 26 शहीद जवान कुटुंबियांचा गौरव माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान यावेळी ठाणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली, चौकुळचे माजी सरपंच गुलाबराव गावडे आणि सिंधुदुर्ग लाईव्हचे ब्युरो चीफ सागर चव्हाण आदींचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सिद्धांत परब यांच्या आई वडिलांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, राजेसाहेब, कर्नल मनीष कदम, फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कदम, राजेसाहेब बाळराजे, सभापती रवींद्र मडगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, राजेसाहेब, कर्नल मनीष कदम, फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कदम, राजेसाहेब बाळराजे, सभापती रवींद्र मडगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी खासदार निलेश राणे यांनी देशाची खरी संपत्ती हे आपले वीर सैनिक आहेत असे सांगत सिद्धांत परब यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. अतिशय चांगल्या उपक्रमामध्ये आज सिद्धांत परब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय. माझी आणि खरी सिद्धांतची ओळख ही काही दिवसापूर्वीची, की आम्ही माजी सैनिकांचं माझ्या सैनिकांचा सत्कार सोहळा आम्हाला घ्यायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागेल, मोठ्या साहेबांना यावं लागेल. तर माजी सैनिकांचं नाव घेतल्यानंतर कितीही मोठा कार्यक्रम असता तरी मी आणि राणे साहेब ते रद्द करून इकडे आलो असतो, एवढं मी आज तुम्हाला या व्यासपीठावरून सांगतो. कारण का आपल्या माणसाचा सन्मान करावा, सैनिकाचा सन्मान करावा, आणि अगदी कमी वयापासून मला सैनिकांबद्दल फार कौतुक आहे. आता पण मी प्रत्येकांचे चेहरे बघत होतो ज्यांचा इथे ज्यांना मान सन्मान झाला, कोणाच्याही चेहऱ्यावर अशी भीती, एवढं मोठं आभाळ त्यांच्यावर कोसळलं पण त्यांच्या चेहऱ्यावर कुठे दिसत नव्हतं. मनामध्ये त्यांच्या किती वेदना होत्या हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. मला खरोखरच कौतुक वाटतं या सैनिकांच्या कुटुंबाचं. अहो, लढतोय कोणासाठी, कुठल्या सीमेवर लढतोय हे माहीत नसताना सुद्धा राजकारणामुळे अनेक युद्ध झाली, अनेक युद्ध आता पुढे माहीत नाही काय होईल, पण एक सुद्धा सैनिक आपल्या कुठल्याही युद्धामध्ये जाता कामा नाही अशी राजकारणी आणि असं राजकारण उद्याचं असलं पाहिजे. कारण का ज्याच्या कुटुंबातला जो जातो ना त्यालाच कळत. आज किती आपण म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं नाही पण त्यांच्यावर काय कोसळलं असेल हे आपण विचारही करू शकत नाही. मी अनेक माझ्या म्हणजे असं कधी आम्ही चर्चेला बसतो तेव्हा सांगतो, आपल्या देशाचं खरं भांडवल जर कोण असेल तर तो आपला सैनिक आहे. आपण सगळे ते व्यास खातोय त्यांचं, त्यांनी कमवलेलं आपण व्यास खातोय. कारण का एक दिवस जर सैनिक सीमेवर नसला किंवा त्याचं लक्ष कुठे दुसरीकडे गेलं तर विचार करा आपल्या देशावर काय पाळी. आणि म्हणून मी खास करून सिद्धांत परब यांचं मी अभिनंदन करतो की आपण प्रगती करत असताना कन्स्ट्रक्शन कंपनी उघडली, फिल्म प्रोडक्शन कंपनी उघडली, माणूस जेव्हा पुढे जात असतो तो काही माणसं मागे वळून बघायला विसरतात, त्याच्यातला सिद्धांत परब झाला नाही म्हणून त्याचं विशेष अभिनंदन. प्रत्येक पुढे जाणाऱ्या माणसाला मागे वळून बघितलं पाहिजे की मी मागे काय सोडून पुढे आलो, कोणाला मी दुखवलं तर नाही, सगळ्यांचा मान सन्मान तर करून आलो. आणि म्हणून हा कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केला, खरोखरच त्याचा मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही देतो. आज एवढा मोठा आणि चांगला उपक्रम सावंतवाडीमध्ये राजघराण्याच्या पटांगणामध्ये आपण उभारला
खरोखरच असे कार्यक्रम, समाज उपयोगी कार्यक्रम, आज त्यांनाही वाटलं असेल की नाही खरोखरच माझा जो व्यक्ती गेला कुटुंबातला, आज माझा मान सन्मान याच देशामध्ये झाला आणि म्हणून या कार्यक्रमाचं महत्व जास्त आहे. असे कार्यक्रम जास्तीत जास्त व्हावे, कारण का सैनिक राहिला तर आपण राहू ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आली पाहिजे. आणि म्हणून सिद्धांत परब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. सैनिकांचा मान सन्मान तुम्ही राखला, तुम्हाला कधीही कुठे पुढे गरज पडली तर जसे तुम्ही सैनिकांसाठी उभे राहिलात किंवा त्यांच्या कुटुंबासाठी उभे राहिलात तसं मी तुमच्यासाठी उभं राहील असं मी तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगतो. तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने मोठ्या संख्येने आमचा तास दीड तास आमची वाट बघितली, आमच्यासाठी थांबलात, दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण असाच आशीर्वाद असेच कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये व्हावेत, आपल्या लोकांना मोठं करावं ह्याच्यासाठी कार्यक्रम घ्यावेत म्हणून परत एकदा सगळ्या आयोजकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी राहण्यासाठी एकत्र यायला पाहिजे असे सांगत मी या कार्यक्रमाने भारावून गेल्याचे सांगितले. सैनिकांचं योगदान हे फार मोठं आहे. बरेच वक्तांनी बोलण्यापीठाच्यावर जास्त चर्चा करते का इतर मान्यावर पण बोलायचे आहेत, पण एक मी सांगू शकतो की सिद्धांत परब ज्यावेळी त्याचा मला फोन आला, मला काही व्यक्ती माहीत नव्हती, त्यांनी मला सगळ्यात व्यवस्था करतोय कुठला मला मी वाटलं मला येणं शक्य नाही आहे, तरी पण त्यांनी अजून सांगितल्यामुळे या कार्यक्रमाला मी उपस्थित झालो. पण हा कार्यक्रम असा आहे का हा सगळा सैनिकांचा सत्कार आहे आणि या कार्यक्रमाला जर मी कुठेतरी कुठेतरी माझ्या मनाला का यात्रा होती किंवा मला कुठेतरी ते हे राहील, त्यामुळे तुम्हा सगळ्या माझ्या सैनिकांचं त्यांच्या कुटुंबियांचं ज्यांनी या देशासाठी आपलं तारुण्य दिलं पहाड केला, आज तुम्हाला परिस्थिती माहीत आहे देशाच्या सीमेवर रोज एक दोन सैनिक आपले जातात, आपण पण त्याला थोडं उत्तर देतोय, परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे. दहशतवाद आतंकवाद ही हॅज बिकम ए ग्लोबल इश्यू, हा वैश्विक प्रश्न झालेला आहे. प्रत्येक नागरिकाने देशाला सतर्क राहिलं पाहिजे, कुठे काही काही घटना झाली माझा काय देणं आहे असं न करता सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या सैनिकांच्या पाठीशी सगळं उभं राहिलं पाहिजे. मी माझं भाग्य समजतो की माजी सैनिकांचा सन्मान मला सिद्धांत परब यांच्या माध्यमातून करता आला. सिद्धांत परब यांचे विचार आणि हा सन्मान सोहळा हिमालयाच्या उंचीप्रमाणे आहे असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढले. 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला अतिशय अभिमान वाटावा असा सूक्त उपक्रम सन्मान्य सिद्धार्थ परब यांनी आयोजित केला. या कार्यक्रमाला उपस्थित राहताना आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो, कारण माजी सैनिकांमध्ये आज थोडा वेळ बसता येईल. आपल्या देशाचा इतिहास आणि भविष्य या दोघांचाही विचार इथे करता येईल या हेतूने हा कार्यक्रम अतिशय खरंच उपयुक्त आहे. मी माझं भाग्य समजतो ही संधी मला सिद्धांत परब यांनी दिली. माजी सैनिकांचा वीर माता वीर पत्नी यांचा सत्कार त्यांनी माझ्या हस्ते केला, यांचा त्याग आमच्या राजकीय वर्षाच्या त्यागाची बरोबर होऊ शकत नाही, कितीतरी पटीने यांचा त्याग मोठा आहे. या देशाचं संरक्षण तुमचं आमचं संरक्षण ज्यांनी केलेलं आहे यांनी केलं, त्यांच्या समोर किती वेळा जरी नतमस्तक झालं तरी ते कमीच आहे अशी माझी स्वतःची भावना आहे. चौफुल काय, सावंतवाडी काय, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने सैनिक लष्करात जातात, मोठ्या संख्येने माझी सैनिक आहेत, वीर माता वीर पत्नी पण मोठ्या संख्येने आहेत, माझ्या स्वतः वाढीतही वरवडे फरश. मला या सैनिकांबद्दल माझी असो आजी असो त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अभिमान वाटत, अभिमान की माझं संरक्षण माझ्या देशाचं संरक्षण हे करतायत किंवा यांनी केलेलं आहे. आज राजेसाहेबांच्या या पटांगणामध्ये माजी सैनिक बसलेले आहेत,
हा कार्यक्रम उठून दिसतोय की याच्या पराक्रमामुळे याच्या कामामुळे कर्तृत्वामुळे त्यांनी देशासाठी जे योगदान दिलं त्याग केला त्याचं स्मरण होऊन त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. यापेक्षा मोठं कार्य कोणतंच असू शकत नाही देशासाठी त्याग. आणि म्हणून हा कार्यक्रम आला मी त्याला कोण करते कन्स्ट्रक्शन करते कोण करते सिद्धार्थ पण सिद्धार्थ जे वडील सैनिक होते आज माझी सैनिक आहे तिथे. आणि म्हणूनच त्यांनी एक कृतज्ञतेच्या भावनेतून हा सोहळा आयोजित केला. या जिल्ह्यात कन्स्ट्रक्शन करणारे विविध व्यवसाय करणारे विविध उद्योग क्षेत्रात असणारी माणसं कमी नाहीये पण त्यांना जे सुचलं नाही त्यांना जे आठवलं नाही ते सिद्धार्थला आठवलं हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. हा त्याच्या मनाचा की शेवटी आपल्याला ज्या सैनिकांनी योगदान दिलं देशासाठी समाजासाठी त्याला कृतज्ञ भाव त्याने त्यांचं कौतुक करणं सत्कार करणं हे आपलं आर्थ कर्तव्य आहे हे समजून त्याने हा कार्यक्रम केला. खरंच त्याचे आभार मानावे तेवढी तोड आहे आणि कौतुकाला शब्द कमी पडतील अशी माझी स्वतःची धारणा वयाने लहान आहे पण मात्र त्याने जे आज जे काम केलं ते खरं उल्लेखनीय कौतुक करण्याजोग आहे. माझ्या सैनिकांचा मी सत्कार केला वीर माता आणि पत्नी यांचाही सत्कार केला. वीर माता आणि पत्नी आपला मुलगा किंवा आपला पती या देशासाठी गेलेला असताना शहीद झाला असताना सत्कार करताना माझं मन हेलावून गेलं. मी त्यांच्याकडे पाहू शकत नव्हतो. या देशातल्या कोणत्याही त्यागापेक्षा यांचा त्याग या देशासाठी तुमच्यासाठी फार मोठा आहे. शब्द कमी पडते आणि मग अधिक काय मी बोलणार नाही. सैनिकांना सांगेल माझी सैनिकांना तुम्हाला मी तुम्हाला अंगावर शाल पांघरताना घालताना मी शब्द उच्चारला तुम्ही जी सेवा केली तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाग खरंच ईश्वराने द्यावं कारण एवढं तुम्ही देशासाठी योगदान दिलेलं आहे. माझ्या रामेश्वराने तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य देऊ दे आणि तुमच्या मनकामनाही पूर्ण करावेत असं मला वाटतं.